आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सुरू केलेल्या आणि स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापन दिवस हिंदुत्वाचा बुलंद आवाज मराठी माणसाच्या स्थान मिळवलेली आपली हक्काची शिवसेना आज खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार म्हणून शिवसेनेची घोडधोड पुढे चाललेली आहे आणि आजचा दिवस जसा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली बाळासाहेबांची खरी शिवसेनेचा वर्धापन दिवस होत असताना कालपासून ओसाड गावाचे पाटील उद्धव ठाकरे यांनी आपल्या सगळ्या नौटंकीबाज उरलेल्या शिल्लक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन वरळीमध्ये काल शिबिर काय घेतली आणि आज काय वर्धापन दिवस काय साजरा करतायत इलेक्शन कमिशन कडे ह्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणून आजपर्यंत यांची नोंद आहे जे मशाल चिन्ह दिलाय ते पण ह्यांना नुसतं अंधेरी पोटनिवडणुकीपर्यंत दिलेलं म्हणजे ज्याचा स्वतःचा पक्ष नाही स्वतःचं चिन्ह नाही तो ओसाड गावाचा पाटील काल तिथे स्टेजवर उभा राहून देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील गृहमंत्री अमित शहा साहेब असतील आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर मोठ्या मोठ्या बाता करत होत्या आता काल संजय राजाराम राऊत काल असो आणि आजही सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसांना कोण मोजत नाही आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांना कोण मोजत नाही संजय राजाराम राऊतला महाविकास आघाडीचे त्याचे लोक नेते किती मोजतात हे तुम्ही असंख्य वेळे ऐकलेलं असेल हल्ली झालेल्या प्रफुल्ल पटेलजींच्या मुलाखतीमध्ये या संजय राजाराम राऊतला कवडीची पण हे लोक किंमत देत नाहीत हे परत एकदा सांगितलेलं आहे नाना पटोलेजी असतील अजितदादा असतील स्वतः पवार साहेब असतील या सगळ्या जणांनी या दोन कोडीचा असलेल्या संजय राजाराम राऊतची किंमत बाजारामध्ये किती आहे हे वारंवार सांगितलेलं आहे म्हणून दुसऱ्यांची किंमत मोजण्यापेक्षा राजाराम राऊताच्या मुलाची किती किंमत राजकीय बाजारामध्ये आहे याबद्दल थोडं तूच विचार कर आणि मग तुझा थोबाड उघड मणिपूर जळत आहे तु असं तू आणि तुझा मालक कालपासून बॉम्ब मारत आहे वरून सल्ले मोठे मोठे देत आहे पण मी तर सांगेन मणिपूर सोडा मणिपूरला काय करायचंय कसं शांत परत करायचं हे आमचे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी बघतीलच पण तुझ्या मालकाच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये काय काय जळत आहे कोण कोण जळत आहे याबद्दल थोडा विचार करा किंवा थोडी माहिती जनतेपर्यंत येऊन दे मणिपूरपेक्षाही जास्त आग ही वरली विधानसभेमध्ये लागलेली आहे तेरा जूनच्या तुझ्या मालकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या नंतर त्या पेंग्विनचे किती बॅनर फाडले गेलेले आहेत ह्याची थोडी माहिती थोडी बाहेर येऊन सुधीर शिंदे सारखा एक प्रामाणिक आणि निष्ठावान बाळासाहेबांच्या सैनिकाचं कसं खच्चीकरण तुझे सुरू आहे हे कधी तुम्ही सांगण्याची हिंमत ठेवणार नाही ज्या सुनील शिंदेनी वर्लीमध्ये शिवसेना वाढवली टिकवली घराघरात पर्यंत पोचवली आज त्या सुनील शिंदेची सुनील शिंदेचं खच्चीकरण तुझ्या मालकाचा नवीन नाईट लाईफ पार्टनर सचिन आहेर काय अवस्था करतोय हे थोडे कानावर आज तुमच्या लोकांचं आलं पाहिजे अक्षरशः शा, प्रत्येक शाखेमध्ये आग लागलेली आहे मा, मी खात्री लाईक तुम्हाला परत सांगू शकतो की उद्धव ठाकरेचा मुलगा आणि आदित्य ठाकरे हा दोन हजार चोवीस ची निवडणूक हे मधून लढवणार नाही तो हिम्मत करणार नाही कारण का आज सचिन आयरेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने वर्ली मतदारसंघामध्ये जुन्या प्रामाणिक शिवसैनिकांची जी काय अवस्था आणि जो काय त्रास त्यांना दिला जातोय त्याच्या समेत मोबदला हा दोन हजार चोवीस ला तुझ्या मालकाच्या मुलाला चांगल्या पद्धतीने भेटणार आहे म्हणून दोन हजार चोवीसचा वरळीचा उमेदवार कोण यावर जरा चर्चा घडवा याची पण माहिती थोडी बाहेर येऊन दे आता तर डॉक्टर किशोरी पेडणेकर पण पन तयारी सुरू केलेली आहे असं आम्ही ऐकतोय म्हणजे स्वतःच्या मतदारसंघ राखत ठेवायचा नाही स्वतःच्या मतदारसंघाच्या समोर मी आदित्य ठाकरेला आदित्य पेंगवी ठाकरेला सांगेन कालसारखं का प्रेझेंटेशन दे सांग तुझ्या मतदारांना तू काय काय केलंय साडेचार वर्षामध्ये काय वरली तुझा विकास केलेला आहेस त्या वर्लीमध्ये काय त्या मच्छीमार बांधवांसाठी तू केलेला आहेस हे सांगण्याची हिंमत नाही आणि मोठा जागतिक दिवस साजरा करा मोदी साहेब शाह साहेबांना सल्ले द्या हे यांचे सगळ्यांचे कार्यक्रम जागतिक गद्दार दिवस काहीतरी वीस एकवीस ला साजरा करण्यापेक्षा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या तारखेला पहिलं राजकीय धर्मांतर झालं शिवाजी पार्कला म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस हे राष्ट्रीय धर्मांतर दिवस म्हणून साजरा केला पाहिजे उद्धव ठाकरेचा सुनता करून अठ्ठावीस नोव्हेंबरला राजकीय धर्मांतर झालेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन हिंदुत्वाला घाण ठेवून अठ्ठावीस नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या श्रुतीस्थानाच्या समोर उद्धव ठाकरेच जो राजकीय धर्मांतर झालं राजकीय लवजिहाद झाला त्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस किंवा अठ्ठावीस नोव्हेंबर हा राजकीय धर्मांतर दिवस म्हणून साजरा करायचा असं मी आवर्जून सांगतो कारण का हिंदुत्वाची भाषा करणारे आमच्या मोहन ना सल्ले देणारे देवेंद्रजींना सल्ले देणारे मणिपूर मधल्या हिंदूंबद्दल चिंता करणारे तुमच्या नाकाखाली तुमच्या महाविकास आघाडीचा जो काही घटक पक्ष आहे तो मुंबऱ्याचा आमदार मुंब्राच्या आमदाराला जरा सल्ले द्या त्याला सांगा की त्याच्या मुंब्रामध्ये जे चारशे मुली चारशे हिंदूंना जे काही धर्मांतर करायचा प्रयत्न केला झाला ते थांबवण्याचा था प्रयत्न कर त्याला आम्ही तुझा खरा हिंदुत्व म्हणून हिंदुत्व म्हणून तुला मानू त्याबद्दल चकार शब्द काढायचा नाही बोलण्याची तुमची हिंमत नाही सगळी हिंमत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या समोर दाखवतात लंडनवरून जो काही नवीन कणा लावून आणलेला आहे तो कणा नेमका काय कामाचा हा कालच्या भाषणामध्ये आम्हाला दिसला नाकाखाली राजदोस पद्धतीने मुंब्रामध्ये धर्मांतर सुरू आहे त्यावर कोण बोलणार नाही त्यावर थांबवण्याची हिंमत नाही प्रकाश आंबेडकरजी जे काय औरंगजेबच्या त्या कबरीवर जाऊन फुलं टाकून आले हाय का हिंमत त्या मुद्द्यावर त्यांच्या बरोबरची युती तोडण्याची बाळासाहेबांच्या बाळासाहेबांचं नाव तुम्ही घेता बाळासाहेबांच्या नावाने तुमचे राजकीय धंदे चालवतात पण बाळासाहेबांनी हे सहन केलं असतं का तुमच्या बरोबर असलेल्या संभाजी ब्रिगेडनी अजूनपर्यंत चकार शब्द का काढला नाही यावर यावर पण थोडं बोललं पाहिजे अहो और ज्या औरंगजेबनी छत्रपती शिवरायच्या विरुद्ध हिंदूंना सर्वात जास्त झळ इतिहासामध्ये कोणी केला असेल तर त्या औरंगजेबने केला त्या औरंगजेबवर बोलण्याची तुमची हिंमत नाही त्या प्रकाश आंबेडकरांना ठणकवण्याची तुम्हाला हिंमत नाही ठीक आहे आंबेडकरांनी जो काही त्यांच्या त्यांची भूमिका असेल ती मांडली असेल पण तुम्ही मोठे हिंदुत्वाची भाषा करता शिवरायांच्या नावाने मोठा तुमचे ना राजकारण करता आहे का हिंमत त्यांना सांगण्याची कालची जी काय वरलीची जी काय वर्लीचा जो काय शिबिर झाला त्याच्यामध्ये किती उद्धव ठाकरेचे सैनिक होते माझ्या माहिती अनुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी ते पूर्ण सभा भरलेली आणि आलेल्या लोकांना किती पैसे तुम्हाला द्यायला लागले हे जरा माहिती पत्रकार मित्रांनी मुद्दामून घ्या किती अल्पसंख्याचे लोक अल्पसंख्यक समाजाचे लोक होते त्याला तिथे टोपी काढून बसायला लावलेलं आणि त्याला म्हणतात बाळासाहेबांच्या मोठ्या बाळासाहेबांचं नाव त्या व्यासपीठावर घेता ही तुमची लायकी साधी तुमच्या शिबिराच्या वेळी तुम्हाला सैनिक जमत नाहीत तेव्हा पण पैसे देऊन सैनिक आणायला ला लागतात तिथे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घ्यायला ला लागते आणि मोठी मोठी भाषणं करता त्या स्टेजमध्ये उभं राहू स्टेजवर उभं राहू म्हणून पटनाला गेल्यानंतर तुमची हिंमत असेल तर सांगा त्यांना की ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या विरुद्ध कर्नाटक मध्ये हिंदूंना त्रास देण्याचा जो काय विषय जो काय कार्यक्रम जो सपाटा जो सुरू आहे त्या पटनाच्या बैठिंग मध्ये बोलून दाखवा की हे आम्हाला लोकांना चालणार नाही आम्ही समजू तुम्ही बाळासाहेबांचे खरा अर्थ आणि वारसदार आहात म्हणून या सगळ्या आमच्या देवेंद्रजींवर आणि सगळ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या हातात काय राहिलंय त्याबद्दल थोडं विचार करा एक आमदार सोडून जातात तुमच्या उपनेतेच उप, तुम्हाला सोडून जातात तरी पण स्टेजवर उभं राहून त्यांना करणा कचरा म्हणून तुम्ही सांगता कचरा म्हणून बोलता ही तुमच्या लोकांची किंमत आणि मग हा जो संजय राऊत आहे जो अनिल देसाई आहे हा जो काय अनिल परब आहे ही काय फुलं आहेत फुलं आहेत ती जे चाळीस चाळीस लोक जे प्रामाणिक पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांसारखी लोक ज्यांनी शिवसेना उभी केली त्या लोकांना कचरा बोलतात त्या लोकांना नावं ठेवतात आणि तुमच्या अवतीभोवती असलेली ही जी काय कार्टी तुम्ही घेऊन फिरता या लोकांचं काय तुम्ही कौतुक करायला बसला जेणे तुम्हाची अवस्था जी आज जी केली आहे ती ह्या कार्ट्यांमुळे झाली आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे म्हणून आम्हा लोकांना नावं ठेवण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्यांना नावं ठेवण्यापेक्षा अहो हे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला एवढं भारी पडलेले आहेत की तुमच्या आज घरातून बाहेर निघण्याची नामुष्की झालेली आहे तुमच्या पेंग्विन ठाकरेला भाड्याच्या लोकांच्या समोर प्रेझेंटेशन देण्याची वेळ आलेली आहे म्हणून जागतिक गद्दार दिवस साजरा करण्यापेक्षा अठ्ठावीस नोव्हेंबरला राजकीय धर्मांतर दिवस हा साजरा करा आणि मग दुसऱ्या लोकांना नागो ठेवा धन्यवाद